नुकताच जागतिक महिला दिन होऊन गेलाय. जगभरात मोठ्या उत्साहात हा महिला दिन साजरा करण्यात आलाय. महिलांना कमी लेखण्याचे दिवस कधीच निघून गेलेत हेच एका अर्थी सांगणारा हा दिवस आहे. त्यामुळे आता प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या तितक्याच बरोबरीने काम करतायत हेच सत्य आहे. मात्र आपुलकीची भावना प्रत्येकाच्या मनात असते आणि तिथे स्त्री आणि पुरुष असा अपवाद नसतो. अशाच एका कर्तव्यासाठी निघालेल्या आईचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. कोल्हापूरच्या नंदगाव इथल्या वर्षाराणी पाटील या BSF मध्ये दाखल होण्यासाठी निघालेल्या असताना त्यांचे कुटुंब त्यांनी सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. मात्र वर्षाराणी यांना निरोप देताना सर्वांनाच अश्रू अनावर झाले याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वर्षाराणी यांना 10 महिन्याचा मुलगा असून त्याला सोडून कर्तव्यावर जाताना त्यांच्या जीवाची घालमेल झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर साळोखे नावाच्या फेसबुक युजरने याचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला. डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ. आई होणं एवढं सोपं नसतं, खूप काही त्याग करावा लागतो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगाव इथल्या वर्षाराणी पाटील या 10 महिन्याच्या मुलांना घरी सोडून BSF मध्ये दाखल झाल्या. रेल्वे स्टेशनवर ड्युटीवर हजर होताना त्यांनी जीवाची चांगलीच घालमेल झाली. आई पण बाजूला ठेवून मातृभूमीच्या रक्षणासाठी ती निघून गेली. या हृदयस्पर्शी व्हिडिओने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं असं ज्ञानेश्वर साळुंखे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. व्हिडिओमध्ये वर्षाराणी पाटील कर्तव्यावर निघण्याआधी सगळ्यांची भेट घेताना दिसत आहेत. यावेळी वर्षाराणी यांचे नातेवाईकांनाही त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. वर्षाराणी सगळ्यांची गळा भेट घेत आहेत, मात्र त्यांचे पती मोठ्या धीराने त्यांना तू काळजी करू नकोस असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण 10 महिन्याच्या चिमुकल्याला सोडून जाताना एका आईची होणारी घालमेल डोळ्यात पाणी आणणारी आहे. शेवटी ट्रेन निघाल्यानंतर निरोप देताना वर्षाराणी यांचे अश्रू थांबत नव्हते. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या. जेव्हा जीवनाने मला समजले तेव्हा मृत्यू म्हणजे काय, देशा तूच मला सांग तुझ्यापेक्षा मोठे काय, हा व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या शेवटी देण्यात आलेला आहे.